नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चॉकलेट बिस्किट केक कसा बनवायचा. पण त्या अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची घंटी दाबा. इथे मी ओरिओ बिस्किटचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि बुरबॉन बिस्किटचे 10 रुपीज वाले 4 पॅकेट घेतलेले आहे. आपण याचे काय करणार आहोत, यांची क्रीम मी सेपरेट सेपरेट करून घेणार आहे. तर व्हाईट क्रीम सेपरेट आणि या बिस्किटची इथे मी ब्राऊन क्रीम सेपरेट आणि व्हाईट क्रीम सेपरेट काढून घेतलेले आहे. याचाच आपण नंतर केक डेकोरेशनला वापर करणार आहोत. तर आता हे आपले बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर इथे मी बिस्किट्स घातलेले आहेत आणि मी साधारणतः 1/4 कप साखर घेतलेले आहे या सगळ्या बिस्किट्ससाठी. कमीत कमी 10 रुपीज वाले म्हणाल तर हे 6 सॅचेट्स आहेत बिस्किटचे. तर मी या सगळ्यासाठी 1/4 कप साखर घेतली आहे, ती देखील मिक्सरमध्ये थोडी थोडी घालणार आहे. ह्याच्यामध्ये थोडी मिक्स करणार आहे आणि बाकीची बिस्किट आहे ती बारीक करतो. थोडी बिस्किट बारीक करून झालेले आहे, आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्या सगळी बिस्किट्स बारीक करून झालेले आहेत. तर आपण केक तयार करायच्या अगोदर मी इथे गॅसवरती कढई तापा ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ पसरून घेणार आहे. तर इथे आपण याला गरम करायला ठेवूया प्रीहीटसाठी. आता आपण याच्यामध्ये दूध घालून मिक्स करायला घेऊया. तर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, ते आपण थोडं थोडं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता आपण याच्यामध्ये मी इथे 1 पॅकेट इनो घेतलेला आहे, तो घालूया. आणि 1/2 चमचा सोडा घातलेला आहे. मी इनोला ऍक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावरती 1 चमचा दूध सोडते. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी ते एक भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कडेला तेलाने ग्रीस करून घेतलेले आहे. याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया. आता आपण याला थोडस टॅप करून घेऊया. तर याचे सगळे बबल्स निघून जातील. आता आपण याला कढईमध्ये ठेवून देऊया. त्याला मी साधारणतः 30 ते 35 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तर केक आपला तयार होतोय, त्यावर आपण क्रीम बनवून घेऊया. तर ही बिस्किटांची क्रीम मी साधारण 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवली होती, तर इतकी क्रीम आपल्याला पूर्ण नाही. आणि मी याच्यामध्ये थोडस बटर ऍड करते, 1 मोठा चमचा पावडर शुगर बारीक केलेली, 1 ते 2 थेंब आपले व्हॅनिला एसेन्स. आता आपण याला छानपैकी फ्लफी करून घेऊया. तर आता ऑलमोस्ट अजिबात पडत नाही, म्हणजे आपली क्रीम सेट झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण ही देखील क्रीम बनवून घेऊया. याच्यामध्ये पण मी थोडं बटर घालते, 1 चमचा पिठी साखर, ते 2 थेंब व्हॅनिला एसेन्स. आपण याला मिक्स करून घेऊया छानपैकी. परत आलेले आहे, आपण चेक करूया. आपली क्रीम पडत नाही, म्हणजे ही देखील आपली क्रीम तयार झालेली आहे. तर मी आता या दोन्ही क्रीम फ्रीजमध्ये ठेवणार आहे आपला केक तयार होईपर्यंत. साधारणतः 35 मिनिटं झालेले आहे, पिक्चर साह्याने चेक करते. आपली टूथपिक क्लिअर आलेली आहे, याचा अर्थ आपला केक तयार आहे. तर याला 20 ते 25 मिनिटं याला आपण थंड करून घेणार आहोत. तर इथे आपला केक छानपैकी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुटलेला आहे कडेने. तरी पण आपण एकदा कडेने चाकूने ह्याला सोडून घेऊया. आपण याला आता काढून घेऊया प्लेटमध्ये. वाव. तर आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया स्लोली स्लोली. तर केक आपला छान सुटलेला आहे, तर याला मी एका प्लेटवरती घेते. तर इथे आपल्या कडेने थोडा केक उंच झालेला आहे, तर तो मी चाकूने कट करून घेते.
तर आपलं हे कट करून झालेलं आहे, तर आपण याला साईडला करून घेता आणि जी क्रीम बनवली आहे ती क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरूया. तर या बॅग्स मी घरीच बनवलेल्या आहेत, तर आता याच्यामध्ये आपण क्रीम भरून घेऊया. तर आपली क्रीम भरून झालेली आहे, मी येथे थोडंसं कट करून घेते याला, जेणेकरून आपल्याला क्रीम स्प्रेड करायला इझी जाईल. आपण आता याला क्रीम स्प्रेड करून घेऊया. तर आपली क्रीम स्प्रेड करून झालेली आहे, आपण चाकूच्या साह्याने याला प्लेन करून घेऊया, किंवा तुम्ही दुसरं काही वापरलं तरी चालेल. तर आता इथे आपली क्रीम स्प्रेड करून झालेली आहे. जी राहिलेली क्रीम आहे ती मी वरती केकवरती लावलेले आहे. इथे मी हर्षलेचा चॉकलेट सिरप एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे, तर त्याला मी अगदी छोटंसं कट करून घेते आणि तो त्याच्या केकवरती स्प्रेड करून घेऊया. तर आता आपले चॉकलेट सिरप स्प्रेड करून झालेला आहे. तर इथे मी व्हाईट क्रीम घेतली होती, तर त्याला मी पाइपिंग बॅगमध्ये छोटीशी डिझाईनचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू कसं बनते. तर आपले छोटीशी डिझाईन बनवून झालेली आहे. तर इथे मी आणखीन एका बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेतलेली आहे, त्याला थोडंसं कट करून घेते आणि त्याने हॅपी बर्थडे केकवरती लिहून घेते. तर इथे आपलं हॅपी बर्थडे लिहून झालेलं आहे. तर माझ्याकडे इथे थोडीशी टूटी फ्रुटी आहे, तर ती मी डिझाईनवरती स्प्रेड करून घेते. तर आता इथे आपला केक तयार झालेला आहे, आपण चाकूने कट करून बघूया. मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता केक किती सुंदर झालेला आहे, खूप छान झालेला आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे काही व्हिडिओंची